ठाण्यातील वर्तक नगर येथील खासगी कोविड वेदांत रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. दुसरीकडे भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनाला योग्य ती कारवाई आणि चौकशी करावी असं सांगितलंय. हे रुग्ण अत्यवस्थ होते असं डावखरे यांना रुग्णालयांनी कळवलेलं आहे. ऑक्सिजन न मिळाल्याचा मृतांच्या नातेवाईकांनी आरोप केलेला आहे. आम्हाला एका वॉर्डबॉयने सांगितलं की तुमचा पेशंट क्रिटिकल आहे, तुम्ही नातेवाईकांना बोलवून घ्या. आणि काही वेळातच म्हणजे 15-20 मिनिटात तिकडचे डॉक्टर येतात आणि मला सांगते की तुमचा पेशंट परत रिस्पॉन्ड करतो. असं हे दोन वेळा झालं आणि नंतर मग ती गोष्ट सोडून आम्ही खाली उतरलो आणि 3:30 आम्हाला परत वरती बोलवलं आणि 3:30 दरम्यान आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट दगावला. तुम्ही सकाळी 9:00-9:15 फोन करताय की तुम्हाला ते ऑपरेशन करायचं आहे आणि अर्ध्या तासात सांगता तुमचा पेशंट गेला. म्हणजे एवढं खोटं बोलायचं? खरंच याच्यावरती काहीतरी या हॉस्पिटलवरती कारवाई झाली पाहिजे. ह्या हॉस्पिटलचा जो मेन डॉक्टर आहे, जो डीन आहे, त्याला सुद्धा याचे उत्तर द्यावं लागेल. म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से पूछना है क्या आपको हफ्ते में ऐसे 5 घटना चाहिए ऑक्सीजन और आग के कारण मरने वाले की? राजेश टोपे ये स्टंटबाज आरोग्य मंत्री है, उनको तुरंत उसकी हकाल पट्टी होनी चाहिए. चौकशी समिति नेमण्यात आली आहे. 6 जणांची चौकशी समिती आहे. पंकज आशिया जे भिवंडीचे आयुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकारी यांची एक संयुक्त समिती नेमण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. विकासाचा ध्यास म्हणजे रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही तर ही जबाबदारी हॉस्पिटलची राहणार नाही असं नाशकात रुग्णाच्या नातेवाईकांकडून संमतीपत्रात लिहून घेतलं जात आहे. नाशिकमधल्या खासगी हॉस्पिटल्समध्ये अशी संमतीपत्रं लिहून घेतली जात आहेत. जर तुटवडा भासला तर परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी हॉस्पिटल्स खबरदारी घेत आहेत. मागणी आणि पुरवठ्याचा समतोल प्रशासन साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. डोंबिवलीतील महापालिकेच्या सावळाराम कोविड रुग्णालयाला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणची ऑक्सिजन व्यवस्था, रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा, बेड व्यवस्था या सगळ्यांची सोमय्यांनी पाहणी करून माहिती घेतली. सावळाराम कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांवरती योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सोमय्यांनी समाधान व्यक्त केलं तर रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्याबाबत मात्र त्यांनी नाराजी बोलून दाखवली. राज्य सरकार कोविडवरील लसीकरणासाठी सुमारे 5,500 कोटी रुपये खर्च करणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मोफत लसीकरण करण्यासाठी दर महिन्याला 2 कोटी लस विकत घेण्याचं नियोजन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. सिरम इन्स्टिट्यूटकडे महिन्याला 1.5 कोटी कोविशिल्ड लसींची मागणी राज्य सरकारनं नोंदवली आहे. तरी त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी लसी मिळणार आहेत. तर भारत बायोटेककडे महिन्याला 1 कोटी कोवॅक्सिन लशींची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. तिथून जवळपास 50-60 लाख लशी मिळणार आहेत. तर 50-60 लाख लशी या आंतरराष्ट्रीय बाजारातून राज्य सरकार खरेदी करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. बातमी मागची बातमी म्हणजे